छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुंदर भाषण। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। ज्यांच्या खुशीतच स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, स्वराज्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने साकार करणारे जिजाऊ पुत्र आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती, ज्या वारसदाराने हे स्वप्न स्वतःच्या खांद्यावर झेललं ते राजेशिव पुत्र राजे संभाजी महाराज, आणि स्वराज्याच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता शिवरायांसाठीच जगायचे आणि शिवरायांसाठीच मारायचे असे म्हणून लाख मोलाची साथ देणारे छत्रपती शिवरायांचे मावळे यांना मानाचा मुजरा करून मी माझे मनोगत व्यक्त करतो। मित्रांनो, शिवजन्मापूर्वीचा काळ फार भयंकर होता, गुलामगिरीचा काळ। जन्म घ्यायचा गुलामगिरीत, जगायचे देखील गुलामगिरीत, आणि मरायचेसुद्धा गुलामगिरीतच। अशा गुलामगिरीच्या दुष्टचक्रात पिढ्यानपिढ्या मरत होत्या, पण गुलामगिरी थांबण्याचं नाव घेत नव्हती। या काळात सहसा कोणी विरोधात जाण्याचा प्रयत्न करत नसे, आणि जर कोणी विरोध करण्यास गेला तर त्याला मरण यातना किंवा थेट मरणच मिळायचे। अशा स्थितीत राजमाता जिजाऊंनी एक स्वप्न पाहिलं, आणि ते स्वप्न म्हणजे स्वराज्य। त्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार करणं अवघड होते। हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून जनतेला उजेडात म्हणजे स्वातंत्र्यात आणणार कोण, हा प्रश्न सर्वांपुढे उपस्थित होता। पण एक दिवस असा उजाडला की सर्वांना वाटायला लागलं की आता हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट होणार व स्वराज्य निर्माण होणार, आणि तो दिवस म्हणजे फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551, म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630। या दिवशी एक सोनेरी पहाट झाली, आणि शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला, आणि संपूर्ण शिवनेरीचा आनंद गगनात माविनासा झाला। शिवनेरीवरून तेजस्वी सूर्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। एका नव्या पर्वाला सुरुवात झाली। शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांना जिजाऊंची शिकवण आणि वडील शाजीराजेंकडून शौर्याचा वारसा मिळाला होता, आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची निर्मिती करण्याची शपथ घेतली। स्वराज्याची निर्मिती करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती, तर त्यासाठी अनेक मावळ्यांनी प्राणपणाला लावले होते। बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर, संताजी घोरपडे, शिवा काशीद, शेलारमामा, कोंडाजी फरजत, अशा अनेक शूरवीरांनी शिवरायांची साथ दिली। मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने गनिमिकावा खेळत दुश्मनांना पळताभोई थोडी झाली। जिजाऊंनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरू लागले। अखेर छत्रपती शिवरायांनी अनेक गडकिले जिंकले, दुश्मनांचा नाश केला व हजारो वर्षांची गुलामगिरी संपवून स्वराज्याची स्थापना केली। अन्यायरूपी अंधकाराच्या काळोखात बुडालेल्या जनतेला प्रकाशात आणलं। म्हणूनच म्हणतो मित्रांनो, ना भूमीच्या तुकड्यासाठी, ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा राजा लढला, फक्त रयतेच्या सुखासाठी, फक्त रयतेच्या सुखासाठी। पण मित्रांनो, आजचा महाराष्ट्र आपल्या जिजाऊंचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेने जाताना दिसतोय। होय, हे खरं आहे। अरे, कुठं हरवलाय आपला महाराष्ट्र? कुठं हरवली महाराष्ट्राची ताकद? कुठे हरवलाय आपला भगवा झेंडा? कुठं आहे आपले सहसहते रक्त? आजच्या या आधुनिक युगात युवा पिढी बिघडत चालली आहे। आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये जाती धर्मावरून भांडणे होतात, पण आपल्या शिवरायांनी कधी जातीभेद मानला नाही हे आपण विसरत चाललो आहोत। छत्रपती शिवरायांच्या काळात स्त्रीला देवी समान, आई समान मानलं जायचं। त्याच महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, कोपर्डीसारख्या घटना वारंवार घडत आहेत। यासारखी वाईट गोष्ट कुठली नाही। मुलगी म्हणजे कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, कोणी कसाही वापर करेल। महिलांना खरी गरज आहे तुमच्या आधाराची। पण आज आपण मोबाईलमध्ये इतके गुंग झालोय की आज आपल्या कुटुंबालाही वेळ द्यायला नाही। मग हा प्रश्न कसा सुटेल? छेडछाड करणाऱ्याला धडा शिकवायला 5 मिनिटेसुद्धा लागणार नाहीत। आपल्या महाराष्ट्रात पर्यटनाच्या बहाण्याने किंवा 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी दारू, सिगारेट, गांजासोबत घेऊन येतात। त्यांची लायकी आहे का माझ्या शिवरायांच्या गडावर येण्याची? अशा नराधमांना पळताभोई थोडी करण्याची गरज आहे। आज महाराष्ट्रातील प्रत्येकाने शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे रक्षण करणे, महिलांचे रक्षण करणे आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानता मिळून मिसळून राहणे गरजेचे आहे। मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगतो की आज छत्रपती शिवरायांमधला एक जरी गुण आपण अंगीकृत केला तर राजे मनापासून खुश होतील, आणि त्यांच्या मावळ्यांकडून त्यांना हाच खरा मानाचा मुजरा ठरेल। आणि म्हणूनच म्हणतो की राजे तुम्ही होता म्हणून, राजे तुम्ही होता म्हणून
दिसले मंदिरांना कस आणि दारात तुस, राजे तुम्ही होता म्हणून, राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.